मान्सूनचा प्रवास हा महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झालेला आहे. मान्सून 2 दिवसापूर्वी केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये साधारण 10 तारीख जूनला मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल होईल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. कोकण किनारपट्टी भागामध्ये सध्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढचे 3 दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट असणार आहे. 3 तारीख ते 5 तारीख या 3 दिवशी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट असेल आणि या 3 दिवशी रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे. त्याचबरोबर ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा इशारा देखील हवामान खात्यानं दिलेला आहे. आपण जर आपण सध्या उभे तर रत्नागिरीतल्या भगवती किनारपट्टी भागामध्ये आणि जर बघितलं तर समुद्राचं हे रौद्ररूप आपल्याला पाहायला मिळतं. समुद्राच्या लाटा या ज्या आहेत त्या किनारपट्टी भागामध्ये जोरदार वाहू लागतात. आपण जर समुद्राचा जर विचार केला तर मान्सूनपूर्व समुद्र जो आहे तो वेगळा जो इशारा देत असतो आणि मान्सूनपूर्व जो पाऊस समुद्र असतो त्याचा पाणी जे आहे ते कुठे निळसळ असतं आणि या मान्सून जसा जवळ येतो तसा पाण्याचा रंग जो आहे तो देखील बदलतो. एक फेणी जी आहे ती समुद्राला येत असते आणि या पाण्याचा रंग जो आहे तो कुठेतरी तांबूस झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या अंदाजानुसार मान्सून हा कोकण किनारपट्टीवर महाराष्ट्रामध्ये दाखवले असा अंदाज जो आहे तो हा समुद्र देत असतो आणि असा ठोकताळे देखील इथले मच्छीमार बांधत असतात. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागामध्ये पुढचे 3 दिवस हा येलो अलर्ट असणार आहे. रत्नागिरीमध्ये जिल्ह्यामध्ये 3 दिवस अलर्ट असेल आणि या 3 दिवसामध्ये मुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, त्याचबरोबर किनारपट्टी भागातील नागरिकांनी देखील सतर्क राहावे असा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे. अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.